लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कवडी येथील देवराव माधवराव पतंगे यांनी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरात संध्याकाळी 8:30 सुमारास विषारी तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कवडी येथील शेतकरी देवराव माधवराव पतंगे वय 65 वर्ष यांनी सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कवडी येथील आपल्या राहत्या घरातील विषारी तणनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। वडिलांनी औषध घेतल्याच्या घटनेविषयीची माहिती दिगंबर पतंगे यांना मिळताच त्यांनी वडील देवराव पतंगे यांना उपचारासाठी नांदेड येथील विष्णुपुरी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केले, परंतु उपचारादरम्यान देवराव माधवराव पतंगे यांचा नांदेड येथील विष्णुपुरी वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्यामुळे कलम 174 नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।